पक्ष बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेलायकोन हे बघा मागही मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्याकडं एक पत्र दिलं होतं माझं की या जिल्ह्यामध्ये मागच्या पंधरा वर्षामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तालुकावाईज किती पैसे खर्च झालेले आहेत परंतु त्यांनी मला आजपर्यंत माहिती दिली नाही माहिती देण्यास टाळाटाळ केली मागच्या डी पी डी सीमध्ये पालकमंत्र्यांच्या समोर जेव्हा हा विषय आला तेव्हा त्यांनी गोलगोल उत्तर देऊन हा विषय टाळून गेला आज परत डी पी डी सीची बैठक होती आणि या बैठकीमध्ये जिल आमचं म्हणणं असं होतं की जिल्हा नियोजन मंडळ हे जिल्ह्यातल्या सगळ्या यंत्रणेसाठी महत्त्वाचा मंडळ आहे आणि या मंडळातून ग्रामीण भागाचा विकास असेल आरोग्याचा विषय असेल शिक्षणाचा विषय असेल अन्य काही विषयाला असेल शेकडो हेड ह्यामध्ये आहेत आणि त्याच्या माध्यमातून गावागावामध्ये पैसे जातात आत्तापर्यंत ज्या जिल् तालुक्याचा पालकमंत्री तिकडं पैसे जास्तीचे जात आहेत आणि बाकीच्या तालुक्यांना आता जत कवटेमंकाळ आटपाळी खानापूर ह्यांचा कधी मंत्रीच झाला नाही त्यांचा तुम्ही कधी विचार करत नाही मिरज तालुका त्याचा तुम्ही विचार करत नाही म्हणून आम्ही माननीय पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडं मी अशी माहिती मागितली की तुमचं काय निकष आहे हे तुम्ही पैसे वाटप करता ह्याला शासनानं तुम्हाला कशा सूचना दिलेल्या आहेत मार्गदर्शन सूचना काय आहेत आणि जेव्हा मग तिथं वादन चालू झाला तो आमचा अधिकार आहे असं आहे तसं आहे आता बघा रस्ते विकासासाठी पालकमंत्र्यांनी पाच कोटी आणि बाकीच्या सगळ्या लोकांना एक कोटी तीस लाख आता ज्या तालुक्यामध्ये एक कोटी तीस लाखात रस्ता काय करणार पंचवीस लाख रुपये एक किलोमीटर एका रस्त्याला खर्च येतो त्या तालुक्यामध्ये पैसे कसे खर्च करणार आणि आता जो जिल्हा नियोजन मंडळाच्यामधून जनसुविधाच्यासाठी जे पैसे उपलब्ध करून दिले त्याची यादी मी काढून आणलेली आहे तर त्या यादीमध्ये नामदार साहेब एक कोटी पाच लाख पालकमंत्री एक कोटी आता पालकमंत्री आणि नामदार साहेब ह्यात काय फरक आहे तरी दोन कोटी पाच लाख रुपये त्यांच्याकडं माननीय राज्यमंत्री ऐंशी लाख खासदार साहेब एक कोटी दहा लाख दुसरे खासदार साहेब आहेत आपले त्यांना चाळीस लाख विधानसभा सदस्य पंचावन्न लाख विधानपरिषद सदस्य पस्तीस लाख शिक्षक आमदार अठरा लाख विशेष निमंत्रित पंधरा लाख म्हणजे ताल आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही यामध्ये जो शासनाचा तुम्हाला निर्णय दिला आहे त्यानुसार तुम्ही जिल्ह्यातलं जिल्हा नियोजनचं पैसे वाटप करा परंतु पालकमंत्र्यांना सत्तेची मस्ती आणि माज असल्यामुळं त्यांची उत्तरं त्या भाषेत ते देत नाहीत ते बघू माझं मी करू आणि मग शेवटी त्यांच्या जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी लेटर दिलं की शासनाचा नियम काय आहे आणि त्या नियमामध्ये पालकमंत्र्यांनी तो नियम वाचून दाखवला आणि त्यामध्ये एक वाक्य असं होतं की तालुक्याचे प्रतिनिधी आणि तालुक्याला समान निधी वाटप करावा असं हे वाचून आहेत आमचं म्हणणं हेच आहे की प्रत्येक तालुक्याचा समान निधी वाटप करा परंतु तसा निधी वाटप होत नाही आणि म्हणून मी या मीटिंगचा निषेध केलाय पालकमंत्र्यांचा मी निषेध करतो की आतापर्यंत हेच झालं की बाकीच्या तालुक्यांच्यावरती प्रचंड अन्याय झालाय है। आमचं यात काय नाही रास्त मागणी आहे तो आमचा पैसा आहे हे कोणाच्या घरचा पैसा नाही हे कोणाच्या घरातले पैसे आम्ही मागत नाही आमच्या लोकांच्या करामधून हे पैसे जातात आणि ते पैसे जर प्रत्येक तालुक्याला मिळणार नसतील तर आमचा या गोष्टीला विरोध सरकार आहे सरकारचा शासन निर्णय आहे पालकमंत्र्यांनी वाचून दाखवला आणि परत म्हणते मी ठरवेन काय करायचे त्यामध्ये समान तालुकावाईज निधी वाटप करावा असं त्यांनीच वाचून दाखवलं आणि परत म्हणतायत मी बघू मागच्या पाच वर्षात आम्हाला दिलं नाही तर तुम्ही दो एकोणीसशे नव्याण्णव पासून तुम्ही सगळ्या जिल्ह्याचा माहिती घ्या कोणत्या तालुक्याला किती पैसे दिलेत जास्तीच्या पैसे तालुक्याला गेले असतील गे आणि ज्या तालुक्यांना कमी पैसे गेलेत ते पैसे तुम्ही द्या आणि मग बाकीच्या तालुक्यांना पैसे द्या जिल्ह्याचा विकास कसा होणार आणि पालकमंत्र्याची जबाबदारी आहे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत जिल्ह्याचं पालकत्व त्यांच्याकडं आहे आणि असं असताना ते फक्त वाळव्याचा विषय डोक्यामध्ये घेतात आणि सगळ्या जिल्ह्यातले पैसे घेऊन वाळव्याला जातात मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी सुज्ञपणे या विषयाकडे बघावं गेली अनेक वर्षे ही लोक अन्याय करतायत आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लोकांनी यांच्या विरोधामध्ये ठामपणे उभं राहावं अशी आपल्या माध्यमातून विनंती आहे